नमस्कार, मी अनिकेत श्याम शेवते. नमस्कार, मी गायत्री शेवते. हॅलो, मी और शेवते. आम्ही सदाशिव पेठेमध्ये राहतो. मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आहे. मी एका लाईफ सायन्स कंपनीमध्ये ॲज अ प्रोग्रामिंग लीड म्हणून काम करते. आम्ही नवीन घराच्या शोधामध्ये होतो. आता सध्या आम्ही सदाशिव पेठेमध्ये राहतो. तर आमची बेसिक रिक्वायरमेंट अशी होती की नवीन घर मोठं तर असावं, पण ते सदाशिव पेठेपासून जवळही असावं. आणि आता नवीन घराच्या कन्सेप्टनुसार मोठमोठ्या ॲम्युनिटीज, त्याच्यानंतर फ्लॅट मोठा पाहिजे आणि आपल्या घराच्या जवळ असाव्या, अशा बेसिक रिक्वायरमेंट प्रमाणासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॅट शोधणं सुरू केलं. जवळपास 1 ते 1.5 वर्ष आम्ही मोठ्या फ्लॅटसाठी आणि चांगल्या स्कीम बघत होतो. त्यानंतर मला एका माझ्या मित्राच्या रेफरन्सनी व्यंकटेश कायडेल ह्या प्रोजेक्टबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली. आम्ही आता सदाशिवपेठेमध्ये राहत असताना ॲक्च्युली आम्हाला बऱ्याचशा गोष्टी चा प्रॉब्लेम येतो, लाईक कार पार्किंग किंवा स्कूल जवळ नाही किंवा अर्थसाठी खेळायला कोणी नाही. तर आम्ही अशा काही सोसायटीच्या शोधात होतो की ज्या ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सॅटिस्फाय करू शकू, लाईक कार पार्किंग किंवा मोठ्या ॲम्युनिटीज असणं. तर आम्ही बऱ्याच वर्षभर, लाईक 1-2 वर्ष आम्ही ह्या सोसायटीज, अशा सोसायटी शोधत होतो ज्या पेठेपासून पण जवळ पाहिजे. तर आम्हाला असं वाटलं की स्कायडेल हा परिपूर्ण प्रोजेक्ट आहे जो पेठेपासून जवळसुद्धा आहे, माझ्या मुलाच्या शाळेपासूनसुद्धा जवळ आहे आणि शिवाय सर्व ॲम्युनिटीजने परिपूर्ण आहे. आणि म्हणून आम्ही स्कायडेलला प्राधान्य द्यायचं ठरवलं. जेव्हा आम्ही स्कायडेलमध्ये आलो पहिल्यांदा, इथल्या सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं. ओव्हरऑल स्टाफनी ज्या पद्धतीने इंट्रोडक्शन प्रोजेक्टचं केलं, त्यानंतर माहिती दिली, इथल्या जवळ जरी रिव्हर जवळ असली तरी त्याच्या ब्ल्यू लाईन्स आणि रेड लाईन्सचा कसा इम्पॅक्ट ह्या प्रोजेक्टवर होणार नाही हे लिगली आणि टेक्निकली आम्हाला समजवलं. त्यानंतर आम्हाला हा प्रोजेक्ट जास्त चांगला वाटला, कारण एकतर याचं स्ट्रक्चर जर बघितलं, डिझाईन ह्या बिल्डिंगचं, तर ते अगदी वेगळं वाटलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आम्हाला आवडली की याच्या पुढे आणि मागे कुठल्याही मोठे कन्स्ट्रक्शन होणार नाही, कारण जर मागच्या साईडला पाहिलं तर रिव्हर आहे आणि पुढच्या साईडला पाहिलं तर टेकडीच आहे. तर असा व्ह्यू, एक सिटीमध्ये राहून नाही अशा प्रकारचा व्ह्यू, असं वातावरण हे मिळणं आम्हाला असं वाटलं हे व्यंकटेश कायडेलमध्येच आम्हाला मिळू शकेल. म्हणून जानेवारीमध्ये या 2021 आम्ही स्कायडेलमध्ये बुकिंग केलं. आणि बुकिंग केल्यानंतर आम्हाला खूप सपोर्ट मिळाला ह्या स्टाफकडून. अगदी बुकिंगपासून ते ॲग्रीमेंट होईपर्यंत स्कायडेलच्या सगळ्याच स्टाफने आम्हाला खूप कोऑपरेट केलं, खूप हेल्पफुल आहेत ते. त्यामुळे आम्हाला बऱ्याचशा गोष्टी खूप सोयीस्कर झाल्या त्यांच्यामुळे. तर त्यांच्यासाठी आम्ही लाईक थँकफुल टू देम. आणि खरं तर एक नवीन घर घेतल्यानंतर कधी त्या घरात आपण प्रवेश करतोय असं वाटतं. आणि आत्ता सध्या जानेवारीपासून जेव्हा बुकिंग केल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आमची डिसिजन अगदी योग्य होती. आणि कधी एकदा ह्या स्कायडेलमध्ये आम्हाला यावं येता येईल असं रोज आमचं डिस्कशन चाललेलं असतं. तर मी पुन्हा एकदा ज्या कोणी लोकांना जर नवीन प्रोजेक्ट बघायचा असेल तर नक्की स्कायडेलला व्हिजिट करावं, इथलं प्रोजेक्ट समजून घ्यावा, नक्की तुम्हाला आवडेल अशी आम्ही खात्री तुम्हाला देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.